लोकल काही घेणं नाही. हो फॉर्म भरायला खगाव, प्रचाराला खगाव, उमेदवार पडला एकटा घरी आला, कार्यकर्तेच गायब. ते दुसऱ्याच्या गुलालात गेले जिंदाबाद, काय घेणं नाही लोकांना. इथं नाचले पाहिजे अवलादी डांबरी हो नाच त्या बाई वाड्याव यान राहतो भाड्याच्या घरात. सुनू तुझं माझ्यावर भरोसा नाही होत्या बापाचा, नाही तर सुन मला आमदार झाल्यासारखं वाटतंय. चैनवर वड इथे नाचलं पाहिजे. इथं नाचता नाचता गळला देवाचा पिता मार कीर्तनाला सुरुवात. चिंता बिंता काहीच करायची नाही, कारण ए का आपण येताना काही आणलं नाही, जाताना काही न्यायचं नाही. आणि नाही इकडे इकडे कोपऱ्यात जागा आहे अजून महिलांना, इकडे जागा आहे. गेलं बोंबला आता मध्ये दोन दोन मिनिटं विक्षेप नका देऊ आम्हाला. आले तिथं बसा. आता हा मधला पट्टा भरूनच काढा, आता नको येऊ देऊ पुढं. ए बरं आता हे तिथंच बसून घे मधल्या फटीत, ते तू आहे मागचे मधल्या याच्यात बसून घे तिथंच. हा इकडे येऊ नको देऊ आता. ए बस आता संयोजक वियोजक निवंत व्हा आता. गेलं बंबल आमचे 5-10 मिनिट महत्वाच्या मुद्द्याला विक्षेप नाही चालत. ए बरं आई वडील तीर्थ आहे, बस फायनल झालं. पुन्हा डोकं नाही लावायचं. दुसरा मुद्दा मला तुमच्या पुढे मांडायचा आहे. चिंता करायचं काहीच कारण नाही. आपण येताना काही आणलं नाही, जाताना काही न्यायचं नाही, मधलं आपलं नाही. आणि ज्यांच्यासाठी आपण कमावलंय ती अवलाद काही नाही, सुची नाही. आपण बांध करून वाढवली त्यांना ठेप लावून इकली काय फापरीट. आपण पाणी घालून दूध इकायचं त्याने पाणी टाकून प्यायची, मग वासरून प्यायलेलं काय वाईट, हाय पेतोच आहे. उपयोग काय त्याचा, आपला पोरे आपल्याला विचारितोय काय केलंय माझ्यासाठी. आता आपण केलं ते सांगायचं का. बाप म्हणलं मारली झकम्या, मग आता करीन काय. चिंता बिंता नावाची गोष्ट सोडून द्यायची महाराज, कधी चिंता करायची नाही. वाक्य सांगा. ए कट्टेवर हात विटेवर उभा तो जगाचा बाप, तो राजाचा रंकाही करू शकतो आणि रंकाचा राजाही करू शकतो. त्याच्या मनात आलं तर रात्री नोटांवर झोपणारा सकाळी भीक मागू शकतो आणि सकाळी भीक मागणारा दुपारी गाडीतून हात काढू शकतो आणि दुपारी गाडीतून हात काढणारा संध्याकाळी त्याच गाडीखाली मरू शकतो. देवानं स्वतःचा बाप सोडला नाही, स्वतःचा बाप स्वतःचा बाप बायकोच्या मांडीवर मारला आणि फडफडणारा जटाही स्वतःच्या मांडीवर मारला. दशरथ बायकोच्या मांडीवर मेला आणि जटायू रामाच्या मांडीवर मेला. दशरथ बायकोच्या मांडीवर मेला आणि देवाची बायको पळवणारा त्याच्याजवळ मेला. रावण मारायला रामाजवळ आणि दशरथ मारायला बायकोच्या जवळ. देवानं बाप सोडला नाही स्वतःचा, तुम्हाला कोण सोडील. त्यामुळे चिंता बिंता काही करायचं नाही. कोण दिवस येईल कसा फक्त रिलॅक्स राहायचं, देव ठेवील तसं राहायचं, ज्या दिवशी किक बसल त्या दिवशी जायचं, डोक्याला ताण करायचा नाही. आजीबाई म्हणते मी गेल्यावर पप्याचं कसं होईल, तू जाणं गरजेचं आहे. तू पप्याची बिस्किटं खातीन, तू काय पप्याची चिंता करती. पप्यामुळं तुला भाकरी नाही, तुलाही कोण पुशीत. मग ती माझ्याशिवाय पप्या राहत नाही, पप्या राहतोय. काय खाती काय घेणं नाही ह्या जगाला. लव इज ए मनी अँड मनी इज ए लव, मनी इज ए लाईफ अँड लाईफ इज ए मनी, नो मनी नो लव इन द वर्ल्ड. तुम्हाला वाटतं आम्हाला लई लोक मानित्या, पागल आहेत तुम्ही. हा काही लोक म्हणतात मला लई लग्नपत्रिका येतात, मला लई फोन येतात, मला लई लोक मानित्यात, सारखं मला हिंडावं लागतं. भरमिष्ट झाला तू, तू या डोक्यात फरक झाला येड्या. लोक भरतं कामापुरतं वापरित, लोकांना काय घेणं आहे. उद्या उलसलाय बी तू. हा काय म्हणते मग मला 5 वाजता लई लोक मित्र फोन करत्या पाजितो म्हणून. पाजायचं बंद करतोय, मौतीला सुद्धा येणार नाही, लोकांना काय घेणं नाही. हो फॉर्म भरायला खगाव, प्रचाराला खगाव, उमेदवार पडला एकटा घरी आला, कार्यकर्तेच गायब. ते दुसऱ्याच्या गुलालात गेले जिंदाबाद, काय घेणं नाही लोकांना. हो काही घेणं नाही. जगाचा बाप डोंगराखाली दाबायला गेला तर एकही गवळी थांबला नाही. त्यानं करंगळी लावली तवा बाकीचे सावध झाले, म्हणले देव आमचा कृष्णची. आणि तवा एकही थांबला नाही. लोकांच्या नादी लागू नका. तुम्हाला वाटतं आम्हाला लोक माहिनीता, तुमच्या डोक्यात फरक झालाय. भुईमुगाच्या शंगात दाण आहे तोवर त्याचा मुक्काम पोहते, दाणा निघून गेला का त्याचा मुक्काम चुलीत. पुढे जाऊन सांगा तुपाच्या डब्यात तूप येतो त्याचा मुक्काम कपाटात. तूप निघून गेलं का त्याला तार आहे तार, आणि तो खुटीला आहे ज्याला येईन त्यानं भरायचा. ओ
पावसाळा संपल्यावर खेकडं निघत नाही. 99% लोक म्हणले तुकाराम महाराज गरीब होते, डोक्यातून काढून टाका. जगातलं पहिलं पांडुरंगाचं मंदिर तुकोबारायने बांधलंय आणि आळंदीचा गाभ हा तुकोबारायने बांधलाय. आळंदीच्या मंदिरातला समाधीचा जवळचा जो गाभार आहे तो कोणी बांधलाय? तुकाराम महाराज बांधले. आपले अर्धवट पोथ्या वाचायच्या हे नाही ना हो नाही. जिला सुन नाही ती तिला टाकलंय फोडी ती मी डोळे देखत आणायची आणला अंग बयान. तुला अजून सुनाचा झटका माहित नाही. वैशागा सुना आली का जास्त तू दिंडीत निघलीस. हो महिला म्हणलं पटकन उत्तर द्या. भावाची पोरगी तुम्ही भावाची पोरगी तुम्ही करून आणली तुम्हाला आधार व्हावा म्हणून का निराधार व्हावा म्हणून? आधार जिनं आणली तिची मुलाखत घ्या. जिनं भावाची पोर करेल ना तिची गाठ घ्या. तू आण झोडाय माणूस मिळा ना तिला. तिला इचारा धाकट्याचं लगीन करते का? तसा देवाला सोडीन पण नाही. भावाची पोरगी करायचं टाळावा कधी बी. आता जुळत आलं संकवांचं तर त्याला कीर्तन संपल्या संपल्या फोन करा भाऊ कोणलाय दे. कारण भावाची पोरगी जर केली महिला मंडळ विनोद नाही. भाऊ हा काही झालं तर मुलीचीच बाजू घेणार. तो बहिणीची बाजू कशी घेईल? त्याला जवळची मुलगी आहे. उद्या भांडण झालं होतं म्हणतो माझ्या गुड्डीचा दोष नाही. माझ्या बहिणीच्या डोक्यात फरक झाला नाही. गुड्डी माय पहिल्यापासून गुड्डी हुशाराची माय गुड्डीची नाही आणची. गुड्डी कॉलेजला जरी होती 3-3 दिवस पळून जायची पण गुड्डी कोणाला माहीत सुद्धा होती. माया गुड्डी पायी 3 पोरांनी भाषा घेतल्या पण गुड्डीला घम नाही. गुड्डी माई पहिल्यापासून. आणि आता बहिणीला सुद्धा माई गुड्डीच गोळ्या देऊ शकते. आणि बऱ्याच बहिणींना गुड्डीनं गोळ्या सावध व्हा. महाराजांची भाषा आहे. अर्थ लोपले पुराणी नाश केला शब्द ज्ञान. चिंता विंता करायची नाही. अभंगातला दुसरा मुद्दा संपला. अभंगातला तिसरा मुद्दा आज गायकवाद कुणी जन्मंडपाले माहिती सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये उरुळी कांचन ग्रामीण विकास प्रतिष्ठान उरुळी कांचन फेस्टिवल कार्यक्रमाचे आयोजक संयोजक ग्रामस्थ भजनी मंडळ अध्यक्ष साहेब कार्यक्रमाचे आयोजक संयोजक गायकवाद कुणी जन्मंडपाले माई सिस्टीमाले महिला बचत गटाच्या माया महिला आघाडीच्या माया कॉलेजच्या पोरी बिरी दारुडे बिरुडे बिवडे बिवडे जुगारे बिगारे मटका लावणारी आकडावाड. उद्या कोणी म्हणाय नको मा नाव नाही येत. मी कीर्तनात जाऊन मा नाव नाही घेतलं. गायकवाद कुणी जन्मंडपाले बचत गटाच्या माया महिला आघाडीच्या माया कॉलेजच्या पुरी बापाला धोका देणारे पुरी पळून जाणारे पुरी प्रियकराच्या प्रियशीच्या भावाचा मार खाणारे पोर गायकवाद कुणी जन कार्यकर्ते मटकेवाली आकडेवाले सगळ्यांना धन्यवाद. आणि आजच्या कीर्तनात पहिलं कौतुक करावं तर ह्या कार्यक्रम संयोजक मंडळीच्या अध्यक्ष संचालकांचं सगळ्यांचं. आज 16 वर्षापासून चाललेला फेस्टिवल आहे. 16 वर्षापासून 16 वर्ष परंपरा टिकवली हे सगळ्यात कौतुक करण्याची गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट हा सामाजिक कार्यक्रम आज तरी काळाची समाज संपला. आता ह्या मंडळाच्या 16व्या फेस्टिवलला 100वा फेस्टिवल आपल्याकडून व्हावा अशी देवाकडे प्रार्थना करू. आणि आता समाजाची बांधिलकी म्हणून आता काही गोष्टी केल्याच पाहिजे. आणि सगळ्या गोष्टी सरकारनं करायच्या नसतात. ही लोकांना काय झालंय सवय लागली. या डांबरीओ राह उभे आणि आडवा गाड्या काम नाही तुम्हाला काही काही झालं का गाड्या आडव गावात लाईट नाही गाडी अडवायचा काय संबंध तू ये वायरमॅन आहे तुला भेजा बीजा आहे का काही गावात नळाला पाणी आलं नाही डांबरी का आडितो तू गावात सरपंच आहे कमिटी आहे तिकडे झक मारा ना काय झालं. मूर्ख माणसांना समाजात किंमत आली त्याच्यामुळं चांगल्या माणसाला त्रास झाला. राष्ट्रगीत पाठ नाही झेंड्याजवळ उभं राहिला पट्ट्या झेंडा खाली घेऊन याला वर न्यायला पाहिजे. काय उपयोग काय काय झालंय गडी नाही गडी द्याखणालय पण गडी नाही काय गडी द्याखणालय कोण नाही वाटते त्याचा खिस घ्यावा पण गडी नाही ना काय झालंय नीट आहे का ए दाणे नसलेलं कणीस
दाणे नसणारं कणीस, माणसं नसणारं गाव आणि ज्ञान नसणारं जगणं सारखंच आहे. गावात सगळ्या सुविधा आहे, फक्त माणसं नाही. बाजरीचा कणीस 1.5 फूट आहे, फक्त दाणे नाही. काय उपयोग त्याचा? उसाला आलेला तुरा, शेळीच्या गळ्याचं लोंबलेलं सड, गाईच्या काशातलं गुचीड, गाळात असणारा बिळूक, पाण्यातला मासा, काय उपयोग त्यांचा? हा, त्यामुळे ह्या मंडळाला कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. गायकवाद कोणी जन्मंडप आले, माय सिस्टीम आले, या सगळ्या मंडळीला धन्यवाद. आणि ह्या फेस्टिवलच्या कार्यक्रमाला शुभेच्छा देताना सामाजिक बांधिलकी म्हणून या अध्यक्ष साहेबांनी एवढं मोठं नियोजन केलं, एवढं मोठं नियोजन केलं, त्यांना धन्यवाद. आणि कीर्तनाला सुरुवात. आज कीर्तनाला घेतलेला अभंग तुकोबारायांचा आहे. तुकाराम महाराजांचं असं म्हणणं आहे, तुम्हाला सुख मिळवायचं आहे. आता तुम्ही सुख कशाला समजले? गाडी, बंगला, सुखी आहे बा, हा पागलपण आहे. बंगल्यात जे राहतात, झोपायच्या गोळ्या आहेत त्यांना, झोपरे भो झोप. काहींच्या गोळ्या झोपल्या पण गडी नाही झोपला, काय बोल. भांडे घासणारी बाई भांडे धुवून तिसऱ्या मजला चढती, बंगल्यावाल्याची लिपट्यानं वर जाती, लिपट्यानंच खाली येती. मणक्यात गॅप, डोळ्याला अंधाऱ्या त्या. अगं तू जगती तरी कशाला? धरत्यालाही मोकळं करीन, तोही गुतून तुला, त्यालाही दुसरी करता येईन आणि तूही उलथान. मग आता बंगल्यावाली आणि झोपडीवाली याच्या सुखी कोण? रस्त्याच्या कडेला भिकारी घोरात आहे तर कुत्र्याची कळवण झाली तर उठान. बंगल्यात फक्त मांदरानं उडी मारली, उठला, उघडा बम भोपळा, संडासात बॅटरी लावून बाथरूम मध्ये बॅटरी लावून त्याचीच सावली पाहून माग सरको पडलं जिन्यावरून खाली मेलं ती. सुखी आहे का? बंगल्यातला सुखी आहे का? झोपडीतला सुखी आहे? बागायतदार सुखी आहे का? मजुरीला जाणार सुखी आहे? मजुरीला जाणार सुखी आहे? शिपाई सुखी आहे का? अधिकारी सुखी आहे? शिपाई सुखी आहे. 5 वाजले कुळूप लावलं, रातचं चोर नाही ना, काय पडलं चाललो. हा महिला म्हणलं सुख सुख ऐकायचं बरं का. आता मांजरीला आपलं सुनबाईला 3रा महिना लागला. लागल्यानंतर लगेच चेकिंग झालं, सोनोग्राफी झाली, 5-7 हजार रुपये घातले, सोनोग्राफी केली. डॉक्टरांनी जे सांगायचं ते सांगितलं, बा बाळाची वाढ योग्य आहे, तुम्ही आता तिला काम कमी करायला लावलं का जास्त? कमी करायला लावलं. तिची खायची ठेप फिडी, जिना चढायचा नाही, जड वस्तू उचलायच्या नाहीत, दुपारी आराम केल्याशिवाय राहायचं नाही, 2-2, 3-3 तास झोपायचं, 5 वाजता थोडं फिरून यायचं, सकाळी परत थोडं फिरायला जायचं, आणि हलकं खायचं नाही, भात चपाती असं काही खायचं नाही, मग भारीतलं खायचं, बोंबील अंडे मटण. तिचे डोहाळे टोले जंग झाले, अख्ख्या कॉलनीतल्या बाया डोळे जेवल्या. तुमच्या सुनबाईला कळा यायला लागल्या. हॉस्पिटलमध्ये नेलं, बाळ आडवं आलं, सिझरिंग झालं, 61,000 रुपये बिल झालं, बाळ बाहेर सुखरूप आलं. किती खर्च झाला? 61,000 झाला ना. आता त्याच घरात मांजर होती, मांजरीला दिवस गेले, सोनोग्राफी नाही, डोहाळे नाही, सिझरिंग नाही, हिला 61,000 रुपये बिल होऊन एकच बाळ झालं. तिला 1 रुपया न खर्च करता. आता बसणाऱ्यांना प्रश्न विचारतो, दोघा देखणं बाळ कोणच? करेक्ट. कोणाचं देखणं? मांजरीचं. का? ए का? मांजरीची जी जीभ आहे ना, जीभ, त्या जिभेत इतकी ताकद आहे की पिलू जन्माला जर आलं आणि तिनं त्या पिलाच्या वरून जीभ जर फिरवली तर महाराज किती गडबडीत माणूस असू द्या, त्यानं मांजरीचं पिलू पाहिलं तो त्याच्या पाहतोस, त्याच्यावरून हात फिरू वाटतो, खिळू वाटतं, त्याच्याशी घेऊ वाटतं त्याला. का इतकं सुंदर? बरं खाण्याचे पथ्ये नाही, पोरचारी आंधळे. जन्माला आले तेव्हा दिसत नव्हतं, पण चारही पोरांना स्तन दाखवायची गरज पडली नाही.
डायरेक्ट आईनं बसायचं, स्तन दूध प्यायचं भरपूर, चारी पोरांनी डोळे उघडले तिनं दातात धरायचं, घरं फिरवायची, 10-12 घरं फिरून यायचं, भाकर मिळेलच याची गॅरंटी नाही, स्लॅबच्या घरांमुळं उंदीर राहिले नाही, तरी पण आली का चारी पोरं पाय पसरून देणार, चारी पोरं मनसक्त दूध प्याणार ठणठणीत। आपल्याला 61,000 रुपये खर्च, कोटीचा बंगला, तिचे चारी पोर गुगुबीत, आपलं एकच पोर कुपोषित। तरी त्याची आजी म्हणली मै वाघ आला पिलू झालं आता काय करता। याच कारण आहे, अरे उभ्या जगाला जो सांभाळतो तो मांजरीलाही सांभाळतो, बंगल्यावालीलाही सांभाळतो, सांभाळतो तोच, कुत्र्याला सांभाळतो तोच, आणि आपल्यालाही सांभाळतो तोच। मग दोन्ही उत्तर द्या, बंगल्यातली सुखी आहे का 5-6 घर फिरून येणारी सुखी आहे? मांजरीच्या सुखाची काळजी, स्वेटर आहे का हो तिला, स्वेटर आहे का, कानटोपी आहे का, सॉक्स आहे का, नाही, पण तिला थंडी वाजत नाही का, तिच्या बाळाला 3 महिन्याचं बाळ आहे थंडी वाजत नाही का? मग त्या जगाची सांभाळ करणारा भगवंत आहे, तो ती ताकदच अशी देतो का त्या वातावरणाला तो प्राणी मॅच होतो। आपल्याला सगळं सुख आहे ना, आपलं सुख कशात आहे? बायकू असावा पण तिला भाऊ नसावा, तिचा बाप वाघनं वडीत न्यावा, तिच्या आईवर रानडुकरनं हल्ला करावा, आणि इष्टीत आपल्याला मिळावा। आपलं नुसतं एवढा दान काय, जावाई एकटा असावा, त्याला भाऊ नसावा, ठकीच्या कमराला कपाटाच्या चाव्या यावा, ठकीला कपाट दिसत आहे का सुईच, तिला कपाट उघडायला लावलं ती फ्रीज मध्ये बोट घालीत बसली, तिला समजत आहे का काही? पण येड पोरग म्हणतो मला देखणी बायकू पाहिजे, उगच बंगरी वन साईड भांग बागलात गोचिडे अंडरपॅन्टला ओवा, वन साईड भांग पाडी तर बागलात गोचिड्या, त्याला ज्याला बायकू कशी पाहिजे, स्मार्ट पीस पाहिजे। अरे गोचिडाचा वास येतो ते अंगाचा, तुला स्मार्ट पीस देऊन काय त्याच वाटवळ करतो? प्रत्येकाला सुखाची गाच्या कीर्तनाला सुरुवात करायची, तुम्हाला मला सुख मिळवायचं आहे, इथं आपण होतो। मांजरीचं पिलू सुखी आहे कारण त्या सुखाची चिंता करणारा तो आहे, कुत्रीचं पिलू सुखी आहे त्याचं कारण काय, याचं उत्तर आहे, त्यांच्याकडे मी नाही म्हणून ते सुखी आहे, आणि आपल्याकडे मी आहे म्हणून दुःखी आहे। आपण बांधला बंगला आपल्या बापाला नाही जमलं, अरे तुझ्या बापाला जर जमलं नसतं तू पागल बिगल। ज्यांनी हायवेला जमिनी विकल्या आणि ज्यांनी घेऊन हॉटेल टाकले, त्या जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये वेटर आहेत। हा किंवा नाही का? लक्ष्मी नम्रतेनेच टिकवावं लागते, ती माझाटेलपणा चालत नाही। नाही नाही नाही, लंकेचा मालक होता पण भजन शंकराचं करीत होता, तर देवाला मोक्ष त्याला द्यावा लागला। बायको पळू दे राहू नाही, रामाची पळू जाऊ दे, काही फरक पडला नाही त्याने, आमच्या महाराज लोकांनी तेवढंच लावून धरलंय, रावणांशी तर पळू दे, तुझ्या काय बापाचं गेलं, पळू जाऊ चल। अरे पण रावणानं मोक्ष मिळवला हे सांग ना 2-3 वेळा। रावणाच्या 4 गोष्टी लोकांना सांगायचा रोज, जगातला पहिला मातृभक्त रावण, जगातला पहिला शिवभक्त रावण, आणि लंका सोन्याचे असून भजन करीत होता, आणि 4थी गोष्ट जगातला मरताना हसणारा पहिला भक्त रावण, ते दिलं सोडून दाढी वाढून आला, येऊ दे जाऊ दे, काय तुला तकलीफ नाही झाली, ऊर फटे पोहते वाचून जा माहिती नाही, काही लोक म्हणते वाल्यानं 7 बामनं मारली, एवढी बामनं आणली कुठून होती, इथं 2-4 गावा मिळून एक बामण आहे, त्याला एवढी 17 बामनं कुठं सापडली, बरं सापडली ते सापडली बामनं डोंगराला गेलती का आला, त्यांना गावातलंच खपान काय पोथ्या वाची त्यात कुठून लोक
अरे वाल्यानं सात राजन मारली नाही टाळकरी मंडळी, वाल्यासारखा जगातला भाग्यवान माणूस नव्हता, त्याला नारद स्वतः भेटायला गेलता. हा एवढा नशिबवान माणूस होता, चंद्रामृत सुखा शेवेल असता जाता रवी धरवेल, पण नारद इतका भाग्यवान की त्याला देव ना वाल्या इतका भाग्यवान का त्याला नारद भेटायला गेला. का? त्याला फक्त संगत वाईट होते, नाही तर साधूच होता तो. आपण ते दिलं सोडून वाल्यानं माणसं मारली, मारू दे. हे धनुष्य जो उचलेल त्याला माझी शिता माळ घालेल. कोणाचं वाक्य? जनकाचं. आता लय बारीक आहे का बरं? जनकाचं वाक्य. पूर्वी पूर्वी कुणालाही नाही द्यायची. पूर्वी असा नियम होता महिला मंडळ, मुलीचं लग्न बाप जमवायचा असा नियम होता. आणि बाप ज्या घरात देईल त्या घरात पुरीनं नांदायचा असा नियम होता. आता बापालाच व्हॉट्सअपला माहीत झालं, त्याला गुड्डी गेली का आपली. मग गुड्डीची आई म्हणली, अहो गुड्डी नाही तर सिद्धी सती. ती सिद्धी सती म्हणजे कालपासून गुड्डी करत नाही म्हणते ती सती. आता आंधळ दळीत आहे. आता काय समाजानं ते सगळं सोडून दिलं महाराज. जनकानं सांगितलं मी पोरगी देईल, पण अशा भंगार भंगाराला देणार नाही. ज्याच्यात घमेंड त्यानं धनुष्य उचलायचं, शीताने यायची. अक्कल बंद झाली लोकांची. पण काहींना वाटलं धनुष्य म्हणजे किरकोळ आहे. ते आले पाहला धनुष्य पाहिले होते, म्हणले शीता नको, जगणारच नाही आपण ते शीता उचलून काय करतो. म्हणजे हाय ती रांडकी व्हायची. ते चालले निघून, त्याला विचारलं का हो चाललंय, पाहिला आलतो म्हणले. शीता बिता नको आम्हाला, काय करत शेतीचा शेतीचा आम्हाला काय करत. मग काय झालं, या पठ्याला आमंत्रण नव्हतं. कोणाला? रावणाला. पण आलाच का? का ऐका, रावण हा अहंकार आहे, न बोलवता येतोच. आणि आज बसलेल्या माझ्या सगळ सगळ्या माणसांना अहंकार आहे, दुःख येणारच येणारच दुःख. रावण आला का रे जनका? एवढं मोठं धनुष्य उचलायला तू मला किरकोळ धनुष्य उचलायला मला बोलवलं का नाही रे? का नाही? अहंकार. जनक हुशार होता. जनका साईडला असं घालून एवढं किरकोळ धनुष्य उचलायला तुम्हाला बोलवणं म्हणजे तुमच्या शक्तीचा अपमान आहे. बिघडलं रावण. रावणाला काय मांड्यात वाजवायचा नुसतं. रावण मांड्या वाजवायचा. सीतेला वाटलं एक आता पळवणार आपल्याला. सीतेने बाकीचे देवांना हाका मारले, खंडोबा बैरोबा बिरोबा हिंना गाठ देव. यांना सांगितलं तुम्ही धनुष्याच्या टोकावर बसा. ते धनुष्याच्या टोकावर बसले. रावणानं धनुष्य उचललं, दोन चार बरगाड्या मोडल्या. रावण मिळालं बिलं नाही तर कनायचं रावण. रावणाच्या प्रश्न मी विचारणार बरं का, आता उत्तर तुम्ही द्यायचंय. रावणाच्या अंगावर पडलेलं धनुष्य उचलायला दोनशे माणसं लागली. एवढं जड धनुष्य होत ते धनुष्य सीता अंगणात घेऊन घोडा घोडा खेळत होती, तर ती सीता रावणानं उचलली कशी? आपलं कीर्तन म्हणजे डिस्कवरी चॅनल. शोधत लावायचा महाराज त्याला, उगत नाही. रावणाच्या अंगावर पडलेलं धनुष्य उचलायला दोनशे माणसं लागली. आणि आमची कीर्तनकार मंडळी म्हणती दाढी वाढून आला आणि सीतेला कवळी मारली. माहिती म्हणून तुम्हाला सांगून ठेवतो, सीता ही माया आहे आणि रावण हा अहंकार आहे. अहंकाराबरोबर माया जाणारच आणि दोन्ही मुळे दुःख येणारच. तुम्हाला मला काय आलंय? अहंकार. काय आली? माया. संपलो आपण. अजून तर काहीच नाही. महिला मंडळ, हे राजाराम भाऊंचा आदर्श घ्या. एवढा मोठा फेस्टिवल त्यांनी मांडला ना, तीन गोष्टी करा, पटलं तर हा म्हणा. आणि हे इंदुरीकरचं कीर्तन आहे. आपल्या कीर्तनाला पटलं तर हा म्हणायचं नाही, पटलं तर नाही म्हणायचं. आपल्याकडं नाही लय उत्तर आहे, हा लय उत्तर आहे, पण भामट्यावानी कीर्तन ऐकायचं नाही. आम्ही म्हणायचं बैल गा बनन, तुम्ही म्हणायचं त्याच्या दुधाचा चहा. मी मरल ना महाराज, म्हणजे मरल नाही मी पाच पंचवीस वर्ष, पण तुम्हाला आपली रोज आठवण येणार, ध्यानात ठेवा. आज ह्या बिचाऱ्यानं संस्कृती जतन करण्यासाठी एवढा मोठा कार्यक्रम केला. आज अशा कार्यक्रमांमुळे सामाजिक प्रबोधन होऊन संस्कृती जतन होणं काळाची गरज आहे. अशातून शालेय कार्यक्रम आहेत,
गायनाचा कार्यक्रम आहे, कीर्तनाचा कार्यक्रम आहे, आणि ह्या गोष्टी आता कर्ण काळाची त्या बिचाऱ्याला देवानेच किती चांगली बुद्धी दिली की 16 वर्षे एवढा कार्यक्रम राबवला. सदस्य खजिनदार सगळ्यांनी महिला मंडळ 3 गोष्टी जपून वापरा. आजच्या फेस्टिवलला सांगतो ऐकाल, महाराज म्हणून ऐकायचं नाही, महाराज मारू दे उलथ होते तिकडे. महाराज कीर्तन संपले हो का मारणं. तुमचा मुलगा म्हणून ऐकायचं महिला मंडळ. 1, पाणी जपून वापरा. आज ही गोष्ट प्रत्येक माणसानं कटाक्षानं पाळली पाहिजे, यावर आपलं मत काय? आजारी तुम्ही? पाया पडून सांगतो, पाणी नसल्यावर काय होतंय याचा अनुभव आपण 6 वर्षे घेतलाय. पाण्याचा वापर जपून करा, यावर आपलं मत काय? नळ बंद ठेवायचा. भांडे घासताना भांड्यांमध्ये सारखा नळ चालू ठेवत नका जाऊ. दुसऱ्याचा ओठा ओला व्हायला असं पाणी वापरू नका. आणि शेतकरी बांध फुटेल एवढं पाणी गव्हाला भरू नका. पाण्याचा वापर जरूर करा, का जपून करा. काय मत आहे तुमचं? ही काळाची गरज आहे. 1, पाणी जपून वापरा. 2, वीज जपून वापरा. अजून आपल्यावर विजेचं संकट येणार आहे. आता ही 5-6 वर्ष तुम्हाला वीज का कमी पडली नाही, तर सगळ्या शेतकऱ्यांच्या एरियाला पाणीच नव्हतं. त्यामुळं मोटरी इलेक्ट्रिकल पंप सगळे बनवते. यंदा ती अडचण येणार आहे. वीज जपून वापरा. आणि 2-3, वाणी जपून वापरा. याला जरा आवर घाला आणि वयामानाचं भान ठेवून बोला. सुनाय तुम्ही सुना. तुम्हाला सासू सासऱ्याला बोलायचा कवडीचा अधिकार नाही. तू काय तुझ्या बापाच्या घरून 10-12 ताटल्यानंतर आम्ही घेऊन आली म्हणजे गिरदारी घेऊन नाही आली. तुझ्या बापानं दिलेलं काय टिकलं बा? बोल, कपाट तर घरात घालताना मोडलं, दिवाण तर वाकेलच होता, सोफा सेटचे खेळे निघेलच होते, तांब्याचे एमटीलच होता. काय दिलं? विनोद समजू नका. तुम्ही बोला नवऱ्याला, तुम्हाला नवऱ्याला बोलायचा अधिकार आहे. तो तुमचा व्यवहार आहे, नवरा आहे. तो कधी नाही म्हणला का भांडे घासायला? कधी नाही म्हणला का तुन? तुम्ही त्याला काय अरे वागा सारखं गडी होता पण बिबट्या झाला. पण पाया पडून सांगतो महिला मंडळ, थोडंसं वाईट वाटल पण वयामानाने सासू सासऱ्याला बोलू नका. का? शेतकरी वर्ग गरिबी सहन करू शकतो, शेतकरी वर्ग उपाशी राहणं सहन करू शकतो, मुला कोण आणि सुनबाई कोण झालेला अपमान तो सहन करू शकत नाही. आणि तुम्हाला तो अपमान करण्याची गरज सुद्धा नाही. तुमचा काय संबंध येतो? काय तुला सासऱ्याचा बोलायचा अधिकार आहे? तुझा नवरा आहे तो त्याच्याशी बोलायचं काय असेल? ती त्याने आयुष्यभर कष्ट करून संसार उभा केलाय. तुझ्या नवऱ्यान ते ती इस्टेट ठीक सांभाळली सुद्धा नाही तर वाढवायचा कवी? कधी वाढवायचा? त्याच्या बापानं कमवलेली इस्टेट त्यानं इकून टाकली, ती त्याला सांभाळता आली नाही तो वाढविल कवा? त्याच्या बापाची इस्टेट त्यानं इकली, स्कॉर्पिओ घेतली आणि तू म्हणती माझ्या नवऱ्याने प्रगती केली. मी घरात आले आणि घराची भरभराटी झाली. विचार बरं तुझ्या मनाला घराची काय अवस्था झाली? हा विनोद नाही. पाणी जपून वापरा, वीज जपून वापरा आणि वाणी जपून वापरा. मान्य? आणि या 3 गोष्टी काळाची गरज आहे. आता तुम्हाला सांगतो 3.